हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी माझ्या लहान बहिणीच्या घरी आलेली आहे आणि माझ्या लहान बहिणीचं घर नाशिकमध्येच असते ती. तर तिच्या घराची टूर मी करवणार आहे. तर तिचं घर कसं आहे मी ते तुम्हाला एकदा दाखवते. आणि तिने तिच्या मिस्टर आणि तिने स्वतः रिनोव्हेट केलं, म्हणजे बाकीच्या गोष्टी स्वतः केलेल्या आहे. तर त्या सर्व तुम्हाला दाखवते. आणि चला मग सुरुवात करते आणि व्हिडिओ जास्त मोठा करणार नाही, कारण की घरातच टूर देणार आहे. चला मग दाखव तुम्हाला. तर हे एंट्रन्स आहे. तिने मस्त एंट्रन्सलाच वेलकम असं लावलेलं आहे. आणि त्याच्यानंतर लगेच ह्या साईडलाच बाल्कनी आहे. तुम्हाला बाल्कनी दाखवते. तर इथं बाल्कनीमध्ये तिने बघा पाहू शकते एवढे छान झाडं लावले. आणि इथं बर्ड पण, हे बर्ड आहे ना, तर ते स्वतः त्यांनी तिच्या मिस्टरांनीच केलेले दीपाच्या. तर स्वतः बनवलेला असे डी आय वाय ते बनवत असतात. आणि इथं खूप छान प्लांट्स आहे पाहू शकता. त्याच्यानंतर इकडे हे प्लांट लावलेले आहे पाहू शकता. आणि इथं मस्त छान लायटिंग, या साईडने कपडे वगैरे सुकवले. ही बाल्कनी, इथं टी वगैरे घेण्यासाठी तर तिने टेबल ठेवलं. अजून छान तयारी चालू, म्हणजे त्यांचा आवरच चालू आहे. तर अशी आहे तिची बाल्कनी. आणि हा फ्रेंच डोर पण आता बसून घेतलेला आहे तिने. पूर्ण लुक बाल्कनीचा असा आहे. आजवी किती बसला. इथं छान इथं सोपे ठेवलेले आहे. इथे हा टिप वाय हा मोठा तिने एकदम त्याने सिलेक्ट करून घेतला आहे. आणि या साईडने बघा मोठा मोठा विंडो. आणि हे जे वरचं आहे ना, हे सर्व बसलेलं आहे वरचं, जे प्लायवूडचं केलं ना ते स्वतः विहानच्या पप्पांनी केलेलं आहे पाहू शकता. आणि इथं मोठमोठ्या विंडो आहेत अशा. इथं एक आणि हा हॉल असा आहे. तुम्हाला पूर्ण दाखवते. हा हॉल असा आहे. त्यांनी खूप शोधून हा पूर्ण सागाचा आहे. खूप सुंदर याचं असं कोरीव काम आहे पाहू शकता. खूप छान वाटते. पूर्ण सागाचं आहे हे. तर असा हा स्पेस दिसतो इथून. तर त्याच्यानंतरच मग बेडरूम आहे. तिकडे बेडरूमच्या आधी इथं पाहाल तर तुम्ही ह्या साईडला किचनच्या साईडला, ह्या साईडला देवघर बनवलेलं आहे. तिचं देवघर आहे हे. तर खूप छान मस्त असं देवघर. त्याच्यानंतर हे किचन तिने आताच पूर्ण हे केलेलं आहे. आणि हे स्वतः विहानच्या बाप्पांनी बनवलेलं आहे, तुम्ही पाहू शकतात. तर हे किचन, हे तिचं डिशवॉशर आहे. डिशवॉशर छान असं किचन आहे तिचं. तिचं बरंचसं काम बाकी आहे किचनचं. त्याच्यानंतर हे तिचं ग्रोसरी रूम आहे. इथं सर्व ग्रोसरी वगैरे हे पण सेट करायचे तिला. तर हे सध्या असं ठेवून दिलेलं आहे. किचन लागूनच पॅन्ट्री करणार आहे ती. तर किचनचं पूर्ण लुक तुम्ही पाहू शकता असा आहे. त्याच्यानंतरच मग इथं पाहणार वॉशिंग मशीन. इथं हा बाथरूममध्ये तर त्या बाथरूम हे केलं त्यांनी. तर वेगळं काही करणार आहे त्यांचं. तर इथं असं आहे हा एरिया. इथं पुढे वॉशरूम आहे. हे बेसिंग आहे इथे बेसिंग. त्याच्यानंतर मग
इथे हा बेडरूम, त्यांना बेडरूम पण सेट करायचा आहे, त्यांचा आताच झालेला आहे ना, तर हा बेडरूम, तर त्याच्या सर्व ते डी आय वाय करतात ना, त्याच्या सर्व वस्तू, सर्व ज्यांना टूल्स लागतात ना, ते सर्व आता सध्या असं ठेवलेलं आहे. तर हा रूम असा एक आहे, त्यांना सेट करायचं बाकी आहे. त्याच्यानंतर समोर एक बेडरूम आहे त्यांचा. तर इथं दिशू आणि विहान क्यारा इथं मस्त बघताय. आणि हा एक तर हा बेड नवीनच आता घेतलेला. आणि इथे एक टी व्ही लावलेली आहे त्यांनी. आणि इथं एक वॉशरूम आहे. तर हा एक बेडरूम त्यांना सेट करायची, बेडरूम सेट करायचे राहिलेले आहे. तर असं एक त्यांचं घर आहे, तुम्ही पाहू शकता. तर असं आहे माझ्या लहान बहिणीचं घर. आणि तुम्हाला कसं वाटलं तिचं घर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चला हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. हा व्हिडिओ इथेच एंड करते. हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.